प्रेम संबंध निर्माण करण्यासाठी सतत पाठलागा केल्याने त्रासाला कंटाळून विवाहिता कोमल आनंदा बिसुरकर वय 27 राहणा शाहूनगर विटा हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मंगळवारी तिचा भाऊ प्रतीक सावंत याने विटा पोलिसात दिले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित ॲडव्होकेट ऋषिकेश आनंद सूर्यवंशी वय 26 राहणार विटा या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. येथील विवाहिता कोमल बिसुरकर या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करीत होत्या. त्या कराड रस्त्यावरील नीलसागर हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या डॉक्टर जाधव यांच्या खोलीत भाड्याने राहत होत्या. संशयित ॲडव्होकेट ऋषिकेश सूर्यवंशी हा त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्यांचा सतत पाठलागा करीत होता. त्यांच्या घरी व त्या काम करत असलेल्या ठिकाणी ॲडव्होकेट सूर्यवंशी यांचे जाणे येणे वाढले होते. या त्रासाला कंटाळून कोमल यांनी 26 ऑगस्ट रोजी 1 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संशयित ॲडव्होकेट सूर्यवंशी याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. मंगळवारी कोमल यांचा भाऊ प्रतीक सावंत याने संशयित ऋषिकेश सूर्यवंशी याच्याविरुद्ध बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी सूर्यवंशी यास अटक केली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.